नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण इतिहास राज्यशास्त्राची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 39 गुणांची आणि आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. या आन्सर शीटवर ही प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 1. 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात. 2. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एस एम स्वामीनाथन होते. 3. सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर जनरल कुलदीप सिंग प्रार यांच्यावर सोपवण्यात आली. ब. भाग, चुकीची जोडी ओळखा. पहिल्या गटामध्ये JP नाईक शैक्षणिक कारणांसाठी उपग्रहाच्या वापरात योगदान ही चुकीची जोडी आहे. दुसऱ्या गटामध्ये कावसजी दावल पोलादाचा कारखाना ही चुकीची जोडी आहे. तिसऱ्या गटात अमर शेख चित्रसंग्राहक ही चुकीची जोडी आहे. बघा, या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. बघा, ही आन्सर शीट एकदा पाहून घ्या. या पद्धतीने कृती आपण पूर्ण करायची पुढची. बघा हा प्रश्न. प्रश्न दुसरा, सूचनेनुसार कृती करा. भारताच्या ईशान्येकडील राज्य आसाम, नागालँड, ओरिसा, अरुणाचल प्रदेश. या पद्धतीने आपण ती कृती आपल्या पेपरवर लिहायची. त्यानंतर पुढची कृती दिली बघा, ब्रिक्स संघटनेतील सहभागी देश रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ब्राझील. बघा, या ठिकाणी 3 कृती दिलेल्या आहेत, ती पहा. दुसरी कृती, शिक्षण तळापर्यंत पोहोचवण्यासाठी कोठारी आयोगाने सुचवलेले उपक्रम, निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण आणि मुक्त विद्यापीठ. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर ब. भाग बघा, टिपा लिहा. भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे आणि जमातवाद. बघा या दोन्ही टिपा या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर पुढची टीप आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याचं उत्तर पाहू आपण. बघा या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही टीप या पद्धतीने पूर्ण करायची आहे. त्यानंतर पुढची टीप आहे, जागतिक व्यापार संघटना, त्याचं उत्तर पाहू आपण. बघा या ठिकाणी हे उत्तर WHO, त्या संदर्भात माहिती लिहायची. पुढचा प्रश्न 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. बघा हे त्याचं उत्तर. त्यानंतर पुढचं आहे, भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारा शेतकऱ्यांना फायदा झाला. पुढचं आहे, ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले, त्याचं उत्तर. त्यानंतर 3. भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला, त्याचं उत्तर आपण मगाशी पाहिलं, ऑपरेशन ब्लू स्टार पाहिलं. 5. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले, त्याचं उत्तर पाहू आपण.
बघा या ठिकाणी हा प्रश्न आणि हे त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न चौथा, पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा. WHO, SBI, RBI, PTI आणि NSC. बघा त्यांचं रूप. WHO, वर्ल्ड स्टेट ऑर्गनायझेशन, SBI स्टेट बँक, RBI रिझर्व बँक, PTI प्रेस टेस्ट ऑफ इंडिया आणि NNC म्हणजे नागा नॅशनल कौन्सिल. त्यानंतर प्रश्न पाचवा पहा, सविस्तर उत्तरे लिहा. वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा या ठिकाणी वृत्तपत्रांचे महत्त्व. पुढचा प्रश्न आहे, आणीबाणीचे देशावर कोणते परिणाम झाले. त्याचं उत्तर पाहू. प्रश्न हा बाकीचा भाग, त्याचा हे परिणाम झाले. पुढचा प्रश्न आहे, नक्षलवादी चळवळ कशास म्हणतात. बघा त्याचं उत्तर या पेपरवर आहे. त्यानंतर आपण राज्यशास्त्राचा पेपर सोडू. बघा योग्य पर्याय चुकी बरोबर. आपल्याला असं शॉर्टकट नाही लिहायचं आहे, आपण सविस्तर लिहिणार आहोत. राज्यशास्त्र योग्य पर्याय निवडा. एक, इसवी सन 1974 भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. अशा पद्धतीने पूर्ण ओळ लिहायची गाळल्या जागेची. दुसरं, शीतयुद्ध सोवियत युनियनचे विघटन या घटनेमुळे संपले. प्रश्न सातवा, चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. पहिलं विधान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणते वादग्रस्त प्रश्न नाहीत. त्यानंतर, परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलते असते. दोन, चार गुणांसाठी. एक, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. हे विधान चूक आहे. बघा त्याचं उत्तर सहकारी. या ठिकाणी या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. पुढचं आहे, परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलते असते. त्याचं उत्तर पहा. हे विधान बरोबर आहे. या ठिकाणी हा त्याचा तिसरा पॉईंट. या पद्धतीने परफेक्ट लिहिलं की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. त्याचं उत्तर पाहू आपण. हे विधान बरोबर आहे. बघा पॉईंट पहिला. त्यानंतर हे त्याचे पुढचे दोन पॉईंट. पुढचा प्रश्न, संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतंही एक, दोन गुणांसाठी. एक, सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने. त्याचे पहिलं आहे पाकिस्तानचे आव्हान. दोन, दहशतवाद. तीन, अंतर्गत हिंसक चळवळी. आणि चार, भारत चीन यांच्यातील तणाव. नाटो या लष्करी संघटनेतील सभासद राष्ट्रे. ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगाल, बेल्जियम. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर ब भाग बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. एक, राष्ट्रीय हितसंबंध. त्याचं उत्तर पहा या ठिकाणी.
महत्त्वाचं आहे, अलिप्ततावाद। शेवटचा प्रश्न, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा, कोणतेही एक दोन गुणांसाठी। एक, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा। बघा त्याचं उत्तर या ठिकाणी। हा प्रश्न, चार उद्दिष्टे लिहायचे दोन गुणांसाठी। पुढचा प्रश्न आहे, सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहा। बघा ते चार कार्य लिहायचे आहेत आपल्याला सीमा सुरक्षा दलाची, तेव्हा आपल्याला दोन गुण हे नक्की मिळतील। अशा प्रकारे मुलांना आज आपण इयत्ता नववीची इतिहास राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली। आपल्याला ही नक्कीच उपयोगी ठरणारी, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, उद्याची भूगोलाची प्रश्नपत्रिका हवी असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा। थँक्यू फॉर वॉचिंग, प्लीज सबस्क्राईब।